भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जागा भरपूर हिंदी में बोल दीजिए बढ़ाते मराठी 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 भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला हे जे संविधान दिलं आणि त्या संविधानामध्ये प्रत्येकाला एका मताचा अधिकार आहे आणि त्या मताचं हे पवित्र मत आहे. ते पवित्र मत आज संपूर्ण देशात तिसऱ्या टप्प्याचं मतदान झालेलं आहे. ते शांततेच्या पारदर्शकपणे कुठलाही गडबड न होता शांततेच्या मार्गाने संविधानाच्या चौकटीत व्हावं एवढीच माझी मागणी इलेक्शन कमिशनला. एकदा ठिकाणी गडबड झाली रात्री पैसे वाटले गेले असेल पैसे वाटपाच्या घटना भरपूर घडलेल्या आहेत. भोर तालुक्यामध्ये भरपूर पैसे वाटपलेले आहेत. एक तर मला कशाची भीती वाटते वैचारिक आणि त्याच्यामुळे या देशामध्ये जे मतदान व्हावं पारदर्शकपणे यावं. बोर्डाची परीक्षा कशी असते बोर्डाच्या परीक्षेमध्ये ऑब्झर्व्हर असतो आणि कोणीही कॉपी करून पास होऊ नये बोर्डाच्या परीक्षेत. तसंच इलेक्शनमध्ये डबडबली चर्चा सातत्याने चॅनलद्वारे आणि वर्तमानपत्रात येत होती म्हणून आम्ही हे पारदर्शकपणे व्हावं याच्यासाठी ती मागणी केली. काल संध्याकाळी भोर आणि बारामती मधून सारखे रात्री फोन येत होते. भोर शहरात आणि बारामतीच्या काही भागातून रात्री 2 वाजेपर्यंत फोन येत होते. आता पोलिसांनी जे सत्य आहे आणि जे पारदर्शकपणे आहे दादांचं म्हणणं आहे की हे व्हिडिओ जुने पण असू शकतात याच्याकडे काय काल रात्रीची वेळ आहे. आजकाल काय असतं ताई टेक्नॉलॉजीमुळे तुम्ही फोटो कुठे घेतला किती वाजता घेतला रेकॉर्डिंग असतं म्हणजे तुम्ही आता तुमच्या व्हिडिओमध्ये आहे बघा की मेमरी झाली की त्याच दिवशी बरोबर तो फोटो येतो. काही दादांनी आईंना त्यांच्या आईंना मतदानासाठी घेऊन आले होते जाणीवपूर्वक घेऊन आले होते का आणि दादांनी स्वतः सांगितलं आई माझ्या बरोबर आहे तिचा आशीर्वाद आहे. त्याला दुसरा प्रश्न विचारतो. श्रीनिवास पवार असं म्हटले मोदींनी ज्यावेळेस त्यांच्या आईला रांगेत पाठवलं होतं पैसे देताना त्यावेळेस त्यांनी त्यांना नावं ठेवली होती आता हे काय करतात. मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीमध्ये फार आपण न अडकता सुसंस्कृतपणे आपण संविधानाच्या चौकटीत राहून कैलासाची यशवंतराव चव्हाणांच्या महाराष्ट्रामध्ये जसं पारदर्शकपणे आणि शांततेने मतदान झालं पाहिजे त्याच पद्धतीने आपण निवडणूक आहे भोवतीनं फिरली गेली नेमकं कारण म्हणता ते बोलणं टाळताय. धातू सातत्यानं वैयक्तिक आरोप केले गेले यावर दादा त्यात असं एक म्हटलेलं आहे की तीनच फॅमिली म्हणजे तुमची फॅमिली राजेंद्र पवार आणि श्रीनिवास पवार माझ्यापासून दूर आहेत किंवा माझ्याशी बोलत नाही हा खूप मोठी फॅमिली आणि बाकी माझ्या बरोबर खाली जा बहुत बड़ा दिन है आज. हिंदी में बता दीजिए कि आप लोगों की वोट कास्ट किया है क्या डिमांड करेंगे आप सभी मतदारों से. एक सशक्त लोकतंत्र में संविधान को सेंटर रख के एक पारदर्शक तरह सत्य सामने रख के इलेक्शन होना चाहिए इस देश में और ये तीसरी चरण का वोटिंग हो रहा है वो शांति से होना चाहिए यही हमारी मांग. रात भर कई जगह पैसे
पाटे के रोहित पवार ट्वीट कर रहे हैं वीडियोस, एग्जैक्टली हुआ क्या है, घटना है क्या घटी है? एक मिनट, दोन प्रश्न घटना है क्या घटी है? घटना क्या घटी है? पैसे बांटने का आरोप हो रहा है, बहुत पैसे बांटने का आरोप हो रहा है, रोहित पवार पैसे बांट जा रहे हैं, बहुत पैसे बांट रहे हैं। बहुत पैसे बांट रहे वेल्ल्यामध्ये, वेल्ला नाम का तालुका निर्वाचन क्षेत्र में है, उसके वीडियो पे टाइमिंग भी लिखा है, क्योंकि टेक्नोलॉजी इतनी आगे बढ़ चुकी है अभी कि आप जब वीडियो या फोटो लेते हैं और अगर एक साल नहीं पांच साल के बाद भी वो मेमोरीज में आ जाता है और बोलता है कि अरे मेमोरीज फाइव इयर्स अगो, और उस पर टाइम भी आता है। तो देखने में भी आया है, तीन चार घटना हुई है। कल रात को वेल्ला में पीडीसीसी बैंक खुली हुई थी, पहला मुद्दा। दूसरा, भोर में बहुत सारी गाड़ियां पकड़ी गई, ऐसा वीडियो घूम रहे। और तीसरा, बारामती में भी कई जगहों में ऐसी खबरें आ रही है, तो बारामती भोर बहुत सारी जगहों से ऐसे वीडियो आ रहे हैं। जो जो मुझे फोन करके बोल रहा है, मैं उनको बड़ी विनम्रता से कह रही है कि आप पुलिस थाने जाइए, ये देश संविधान से चलता है, किसी की मर्जी से नहीं। तो आप पुलिस स्टेशन जाइए और वहाँ जो भी आपको गलत होता दिखे वो पुलिस स्टेशन में हम सब ने जाके उसको नहीं, साहिबांची तबियत कैसी है? साहिबांची तबियत कैसी है? साहिबांची तबियत कैसी है? ये सब घटनाएं घट रही है, हरकतें आप ही की तरफ से हो रही है, आप ही के कोई लोग हैं जो ऐसी प्रकार की चीजें कर रहे हैं और फिर हमारा नाम खराब है। इलेक्शन कमीशन, वीडियो और पुलिस थाना, उन पे थोड़ी सा हम विश्वास रख सकते हैं। साहिबांची तबियत कैसी है? साहिब उद्यापासून परत माझा भारतातल्या संविधानावर प्रचंड प्रेम आहे आणि महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या मायमाप जनतेवर माझा प्रचंड विश्वास आहे। अभिजित व्हिडिओ त्याची वेळ आणि त्याचं हे माझ्याकडे आलेलं आहे, तर मी तिथल्या ज्यांनी पाठवलं त्याला विनंती केली की बाबा रे तू हे पोलीस स्टेशन आणि इलेक्शन कमिशनला पाठव, बाकीचं मला माहिती नाही। मी या देशामध्ये संविधानाच्या चौकटीत राहूनच काम केलेलं आणि करत राहणार। रूल्स आर मेड टू बी फॉलो। I haven't heard it, so I can't be able to. I'm not in a position to comment. He also made an English class that Congress is creating fear in Muslims. Well, this country, I pay respect to Bharat Ratna Dr. Baba Sahib Ambedkar ji, who gave us one of the finest constitutions, not just in India but in the world, and the equality of everybody getting one vote. So I have only gratitude in my mind towards the Mahatma Gandhi who fought for our freedom, and all those sons and daughters of this country who fought for our rights and freedom of speech. How confident are you for your victory? I'm here to serve the people, and I have faith in the people of the entire constituency who will bless me with their vote to serve them for the next 5 years. Rohit Pawar is continuously alleging that Ajit Pawar is distributing money throughout the night. Is it true that he is posting videos on social media? This is a free country. नाही गुलाल उधळणार का 4 तारखेला? वेल, इट इज इट्स व्हेरी सॅड टू रिसीव्ह सो मेनी व्हिडिओज। आय कंटेस्टेड 3 इलेक्शन इन द पास्ट, आय नेव्हर सीन सच ऍक्टिव्हिटी एव्हर इन दिस कॉन्स्टिट्युएन्सी। इट्स व्हेरी अनफॉर्च्युनेट दॅट सो मच न्यूज लास्ट नाईट इज कमिंग फ्रॉम भोर, वेल्ला, बारामती, मेनी मेनी पार्ट्स ऑफ द कॉन्स्टिट्युएन्सी have come up with this kind of news. Whoever has reached out to me, I have told them to go to the police station and to the election commission, because they would be the right and the competent authority to resolve and address and attend to this.
चार तारखेला निलेश गायवड त्याचबरोबर धनकवडीतले अनेक गुंड जे आहेत ते प्रचार करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. व्हायरल नाही झाला वास्तव्य व्हायरल नाही व्हिडिओ नाही कोणी व्हायरल केलेला नाही. 43 अंश पेक्षा जास्त तापमान आहे काका एक झालं की बारामती लोकसभा मतदारसंघात असं कधीच आम्ही पाहिलेलं नाही. मी स्वतः 3 वेळा इथे नेले आज अनेक वर्ष आदरणीय पवारसाहेब या भागातले लोकप्रतिनिधी. आता ही गुंडांची जी टोळी फिरते जे अनेक ठिकाणून ते व्हिडिओज येत आहेत सगळ्यांकडे त्याची नोंद अर्थातच पोलिसांनी आणि इलेक्शन कमिशननी घ्यावी अशी आमची विनम्र विनंती. चार तारखेला गुलाल उधळणार गुलाल गुलाल चार तारखेला काय टेम्परेचर जास्त आहे मतदानावर काय परिणाम होईल याची अपेक्षा करणं आयुष्य प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष येत असतो त्याच्यावर मात करणं हे मी माझ्या वडिलांकडून आणि आईकडून शिकले त्यामुळे माझ्या श्रमलेल्या बापासाठी लेख नारळाचं पाणी लढणाऱ्या लेखीसाठी बाप फुलंद कहाणी. साहेबांची तब्येत कशी आहे कारण उद्या पुन्हा दौरे सुरू करतात साहेब. मला माहिती आहे ते स्वतःला 84 नाही 48 समजतात. त्यांचं इलेक्शन लोक आहे त्यांचं टॉनिक. मला असं वाटतं हे जे मी तुमच्याच कडून ऐकलं की गुंड फिरत आहेत बँका रात्री उघडत आहेत पैसे वाटले जात आहेत या सगळ्या गोष्टी मी 3 वेळा ही लोकसभा लढलेले कधीच गुंड पैशाचा गैरवापर दमदाट्या धमक्या या कधीच कानावर आल्या नाही त्याच्या आणि या तुमच्याच कडून येत आहेत म्हणजे बँक रात्री उघडी आहे पैसे वाटले जात आहेत आणि गुंड फिरत आहेत लोक पकडले जात आहेत पोलीस इन्वॉल्ड आहे. दुर्दैव आहे की छत्रपतींच्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये पहिल्याच असं यशवंतराव चव्हाणांच्या महाराष्ट्रामध्ये असं होत आहे हे खूप दुर्दैवी. गिरीश महाजन असं म्हणाले की निवडणुका आल्या की पावसात भिजायचं निवडणुका आल्या की आजारी पडायचं ह्या खूप दिवसापासून चालल्या लोक आता वेळेत निघणार नाही थँक्यू थँक्यू.